पहिले वर्षी आपण रासायनिक पद्धतीनं पूर्ण ह्या पद्धतीनं केलं, पूर्ण 1.5 एकर बगीचा, तर 1.5 लाख रुपये मला पूर्ण खर्च आला. बगीचा काय 2 लाखाचा झाला, त्याच्या म्हणजे 50,000 रुपये प्रॉफिट राहिलं. पण त्याच्यामध्ये आम्हाला ते काही परवडणारं काही एवढं वाटलं नाही त्याच्यानंतर ते. आणि फवारण्या ज्या राहते आमच्या रासायनिक लिक्विडमधून जे फवारण्या असतात, त्याचा 1 लाख रुपये खर्च होतो साधारणतः. औषधाचा 1 लाख रुपये आणि याचा आपला खताचा 50,000 रुपये. रासायनिक खत पण वापरत होतो, औषधी पण फवारण्या 2 टाईम फवारण्या करत होतो. 2015-16 प्रोसॉईल नावाचा प्रकल्प राजूर विभागामध्ये राबवण्यास सुरुवात केली. तर सुरुवातीला आम्ही मातीचे नमुने ह्या विभागातील तपासून घेतले. तर त्यामध्ये आम्हाला असं निदर्शनास आलं की इथला जो काही आपण सेंद्रिय कर्ब म्हणतो मातीचा, तो कुठेतरी कमी झालेला. हे सगळं डोळ्यासमोर आम्ही चित्र ठेवल्यानंतर आम्ही असं ठरवलं की ह्या प्रकल्पा अंतर्गत जास्तीत जास्त सेंद्रिय घटकांचा वापर करून इथल्या जमिनीचा पोत कसा सुधारता येईल ह्याकडं आम्ही लक्ष दिलं. सरांनी अमृत पाण्याचा डेमो करून दाखवला, तर आम्ही याच्या अगोदर औषधं कॅम्प्युटरसारखे, लुनासारखे, क्लोरोपायरीपायसारखे अशी औषधं मारत होतो. मग सरांनी आम्ही डेमो प्रत्यक्षात डेमो तयार करून अमृत पाणी घेऊन, अमृत पाणी तयार करून 8 दिवसाला अमृत पाण्याची फवारणी केली. तर अमृत पाण्याच्या फवारणीनं आम्हाला त्या औषधापेक्षा या सेंद्रिय यांना चांगला रिझल्ट वाटला. त्याचा रिझल्ट असा वाटला म्हणजे एकदम म्हणजे आमचे पानं बिनं फ्रेश वाटले. त्याच्यानंतर आम्ही ते अमृत पाण्याची फवारणी 15 दिवसाला घेत चाललो. त्याची पद्धत 10 लिटर पाणी घ्यायचं, त्यामध्ये गाईचं शेण 1 किलो घ्यायचं, गोमूत्र 1 लिटर घ्यायचं, त्याच्यामध्ये लिंबाचा पाला 1 किलो घ्यायचा, गूळ 100 ग्रॅम घ्यायचा आणि बेसनपीठ 1 किलो घ्यायचं. हे पूर्ण एकत्र करून त्या 10 लिटर पाण्यामध्ये टाकून द्यायचं आणि त्याला 10 दिवस पाण्यानं म्हणजे 10 दिवस त्याला हलवायचं. सकाळी त्याला ह्या साईडनं हलवलं की संध्याकाळी पुन्हा असं विरुद्ध साईडला हलवायचं, पुन्हा डबल असं. एकदा असं हलवल्यानंतर पुन्हा विरुद्ध साईडला संध्याकाळी हलवायचं, नंतर ते तोंड बांधून घ्यायचं. मग 10 दिवसानंतर त्याला काय करायचं, त्याचं पाणी गळून घ्यायचं. औषध मारल्यानंतर त्या झाडाची तुम्ही पानाची चकाकी पण पहा, एकदम असं फळ पण पहा कशी येते, एकदम चकाकी. त्याच्यावर तुडतुडा राहणार नाही, मावा राहणार नाही, काहीच राहणार. त्याच्यानंतर आम्हाला सेंद्रिय पद्धतीनं शेती करायला लागल्यानंतर आमचं उत्पन्न यावेळेस जवळपास आता निघण पुढल्या महिन्यात निघण उत्पन्न आपलं तर 7 ते 7 लाखाचं उत्पन्न होईल. उन्हाळ्यामध्ये या विभागामध्ये पाण्याची कमतरता असल्यामुळे फळबागेला पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे येथील शेतकरी उकरड्यावरील जे काही धांडे किंवा पाचोळा आहे अर्धवट कुजलेला, तो पालापाचोळा धांडे हे त्यांच्या फळबागेतील जे काही झाडं आहेत त्यांना त्यामध्ये आणून सेंद्रिय आच्छादन करत. सेंद्रिय आच्छादन केल्यामुळं जे काही तिथं मातीमध्ये पाणी असतं तर त्याचं बाष्पीभवन होत नाही व तेच पाणी पिकांना उपलब्ध होतं. आणि त्याच आच्छादनावर डिकंपोस्ट कल्चरची 1-1 फवारणी करून घेतात. त्यात की त्या डिकंपोस्ट कल्चरमुळं जे काही अर्धवट कुजलेला पालापाचोळा आहे तो पूर्णपणे कुजून जातो व तो कुजल्यानंतर त्याच्यापासून जे काही खरशेपाणी, अर्क, अमृत पाणी ह्यासारखे काही सेंद्रिय औषधंही आम्ही शेतकऱ्यांना फवारण्यासाठी वापरायला सांगितले होते. त्या पद्धतीने शेतकरी मग हळूहळू आता सेंद्रिय शेतीकडं वाटचाल करू लागला.